स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न कंपेरेटिव और सुपरलेटिव डिग्री यूजिंग मोर और मोस्ट। मित्रांनो, आपण कंपेरेटिव डिग्री शिकलेलो आहोत, त्यानंतर सुपरलेटिव डिग्री देखील शिकलेलो आहोत आणि त्यामध्ये आपण अभ्यासले आहे की ऍडजेक्टिव्ह नंतर एएसटी केव्हा वापरावा, त्यानंतर ऍडजेक्टिव्ह पूर्वी मोर केव्हा वापरावा आणि आपण या प्रकारची एक्झाम्पल्स डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत। सो फ्रेंड्स, लेट अस लर्न द एक्झाम्पल्स अँड विथ द हेल्प ऑफ रूल ऑल्सो वी विल सी वन्स अगेन हाऊ टू यूज ऍडजेक्टिव्ह अँड बिफोर ऍडजेक्टिव्ह मोर अँड मोस्ट ऑर ER दॅट वी आर गोइंग टू लर्न नाऊ। वेन वी कम्पेअर टू थिंग्स वी यूज द कम्पेरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह विथ ER ऑर विथ मोर। आणि आपण जेव्हा वाक्यामध्ये दोन गोष्टी या एकमेकांशी तुलना करून दाखवत असतो त्यावेळेस आपण ऍडजेक्टिव्ह वापरताना त्या ऍडजेक्टिव्हला ER वापरत असतो, जसे की लॉन्ग लॉन्गर आणि ER वापरतो, नाहीतर काही सेंटेन्समध्ये आपण ऍडजेक्टिव्ह पूर्वी मोर वापरत असतो। तर आपण ऍडजेक्टिव्हला ER केव्हा वापरतो, तर जेव्हा ऍडजेक्टिव्ह हे छोटे असतील, म्हणजेच छोट्या ऍडजेक्टिव्हसाठी आपण ER ऍड करतो। जर ऍडजेक्टिव्ह मोठे असतील तर त्यावेळेस आपण ऍडजेक्टिव्ह पूर्वी मोर वापरतो। आणि आता आपण एक्झाम्पल बघूया। दीज बुक्स आर लॉन्गर दॅन दोज बुक्स। ही पुस्तके त्या पुस्तकांपेक्षा लांब आहेत। फ्रेंड्स, दिस सेंटेन्स इट इज इन विच डिग्री? इट इज इन कम्पेरेटिव्ह डिग्री। म्हणजेच हे वाक्य कम्पेरेटिव्ह डिग्रीचे वाक्य आहे, कारण की आपण कम्पेरेटिव्ह डिग्रीमध्ये ऍडजेक्टिव्हला ER प्लस दॅन वापरतो। आता मित्रांनो, लॉन्ग हे काय आहे? लॉन्ग म्हणजे लांब किंवा मोठे। आता लॉन्ग हे एक ऍडजेक्टिव्ह आहे आणि ते एक छोटे ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणून आपण वापरत आहोत लॉन्ग प्लस ER लॉन्गर अँड आफ्टर दॅट वी आर युझिंग दॅन। अशा प्रकारे ही पुस्तके सर्व इतर पुस्तकांसोबत कम्पेअर केलेली आहेत आणि ही पुस्तके त्या पुस्तकांपेक्षा लांब आहेत हे आपण दर्शवत आहोत। टुडेज मूवी वॉज मोर एक्साइटिंग दॅन येस्टरडेज। आता मित्रांनो, आजचा चित्रपट हा कालच्या चित्रपटासोबत कम्पेअर करण्यात आलेला आहे। कालच्या चित्रपटापेक्षा आजचा चित्रपट अधिक रोमांचक होता, बिफोर द ऍडजेक्टिव्ह अँड आफ्टर दॅट वी आर युझिंग दॅन। नाव से फ्रेंड्स, वेन वी कम्पेअर वन थिंग ऑर अ फ्यू थिंग्स विथ मेनी अदर थिंग्स वी यूज द सुपरलेटिव्ह डिग्री विथ ESTE ऑर मोस्ट। आणि आपण मित्रांनो, जेव्हा एक गोष्ट किंवा थोड्या काही गोष्टी ह्या खूप साऱ्या गोष्टींसोबत कम्पेअर करतो, म्हणजेच एक वस्तू एक व्यक्ती ही आपण खूप साऱ्या व्यक्तींसोबत किंवा खूप साऱ्या गोष्टींसोबत कम्पेअर करतो आणि त्या वाक्यातून आपण दाखवत असतो की ती गोष्ट किंवा ती व्यक्ती ती वस्तू ही इतर गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे किंवा मोठी आहे किंवा महान आहे, याला बोलत असतो आपण सुपरलेटिव्ह डिग्री। आता यामध्ये आपण सुपरलेटिव्ह डिग्रीच्या सेंटेन्समध्ये काय वापरतो, तर ऍडजेक्टिव्ह प्लस ESTE, म्हणजेच टॉल टॉलेस्ट, बिग बिगेस्ट, अशा पद्धतीने आपण ऍडजेक्टिव्हला ESTE वापरतो। परंतु आपण काही ऍडजेक्टिव्हमध्ये ESTE न वापरता त्याच्या अगोदर काय वापरत असतो, तर मोस्ट वापरत असतो। आणि आपण जेव्हा टॉलेस्ट बिगेस्ट वापरतो किंवा मोस्ट वापरून ऍडजेक्टिव्ह वापरतो, त्या वाक्यातून आपण सांगत असतो की ही गोष्ट इतर गोष्टींपेक्षा खूप मोठी आहे, महान आहे किंवा श्रेष्ठ आहे, उत्कृष्ट आहे। अर्जुन इज द फास्टेस्ट रनर इन द टीम। अर्जुन हा संघातील सर्वात वेगवान धावपटू आहे। फ्रेंड्स, इन दिस एक्झाम्पल वी आर युझिंग फास्टेस्ट अँड बिफोर फास्टेस्ट व्हॉट वी आर युझिंग द आर्टिकल वी आर युझिंग बिफोर द ऍडजेक्टिव्ह इन सुपरलेटिव्ह डिग्री। आणि मित्रांनो, आता आपण अर्जुनची तुलना ही कोणासोबत करत आहोत, तर अर्जुनची तुलना ही आपण पूर्ण संघासोबत किंवा पूर्ण टीमसोबत करत आहोत, म्हणजेच टीममध्ये खूप सारे प्लेयर्स असतात आणि त्या सर्व प्लेयर्समध्ये अर्जुन हा कसा आहे, सर्वात वेगवान धावपटू आहे, म्हणजेच त्याची रनिंग ही इतर सर्व प्लेयर्सपेक्षा खूप जोरात आहे किंवा खूप जोराने तो पळतो। जगदीश हॅज द बिगेस्ट बॅग इन द क्लास। जगदीशकडे वर्गातील सर्वात मोठी बॅग आहे। आता मित्रांनो, वर्गामध्ये खूप सारे विद्यार्थी असतात, खूप सारे मुलं असतात आणि प्रत्येकाकडे बॅग असते,
तर त्या सर्व बॅगेंपैकी जगदीशची बॅग ही सर्वात बिगेस्ट म्हणजेच काय तर सर्वात मोठी बॅग आहे. अँड फ्रेंड्स वी आर युझिंग बिगेस्ट मीन्स बिग प्लस ESTE बिगेस्ट. अँड वेन वी आर युझिंग ESTE टू द ऍब्जेक्टिव्ह बिफोर दॅट वी आर युझिंग द. अशा पद्धतीने आपल्याला हा नेम लक्षात ठेवायचा आहे. शी इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द स्कूल. ती शाळेतील सर्वात सुंदर मुलगी आहे. आता मित्रांनो, शाळेमध्ये खूप साऱ्या मुली असतात आणि त्या सर्व मुलींपैकी आता तिची तुलना ही सर्व मुलींसोबत करण्यात आलेली आहे आणि त्या सर्व मुलींपैकी ती कशी आहे तर ती सर्वात सुंदर मुलगी आहे. आता सुंदर म्हणजे काय तर ब्युटिफुल. अँड वी आर युझिंग मोस्ट ब्युटिफुल. आणि अशा प्रकारे आपण हे वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीचे आहे म्हणून त्याच्या अगोदर वापरत आहोत मोस्ट प्लस ऍब्जेक्टिव्ह. ही इज द मोस्ट पोलाइट सेल्स असिस्टंट इन द शॉप. तो त्या दुकानातील सर्वात विनम्र विक्री सहाय्यक आहे. आता मित्रांनो, या वाक्यामध्ये आपण बघू शकतो ऍब्जेक्टिव्ह काय आहे तर पोलाइट. पोलाइट म्हणजे काय नम्र. आणि त्यापूर्वी आपण वापरत आहोत मोस्ट. आणि मोस्ट पूर्वी आपण वापरत असतो द मीन्स द मोस्ट प्लस ऍब्जेक्टिव्ह. अशा पद्धतीने आपण त्याची तुलना ही इतर सेल्समॅनसोबत केलेली आहेत जी त्या दुकानात काम करतात. अशा पद्धतीने मित्रांनो आपण कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये मोर ऑर ER वापरत असतो त्याप्रमाणेच मोस्ट ऑर ESTE वापरत असतो. आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपण आजचा टॉपिक कंपेरेटिव्ह डिग्री युझिंग ER अँड मोर अँड सुपरलेटिव्ह डिग्री युझिंग ESTE and most शिकलेलो आहोत. In this way friends, we have completed degree of comparison. Thank you friends, have a nice day. Thank you. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learnt. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत. Thank you.